कोरोनाचा कहर वाढताच मुंबईत बुधवारी 1069 कोरोना रुग्णांची नोंद, तर ठाणे जिल्ह्यात दिवसभरात आढळले 565 कोरोना बाधित। विद्यार्थ्यांची गर्दी टाळून शाळेचं नियोजन करा, शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी। 50% उपस्थिती, विद्यार्थ्यांना उपस्थित राहणं बंधनकारक नाही। लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याची मागणी, राज्य सरकारचे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र। नाशिकमध्ये कोरोनाचा आलेख कमी, मात्र सारी आणि डेंग्यू आजाराने काढलंय डोकं वर। तब्बल 800 अधिक सारीचे रुग्ण, तर 200 अधिक डेंग्यूचे रुग्ण। चीनी कोविड लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये स्थगित, कोरोना वॅक असे या लशीचं नाव। या लशीमुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, स्पुटनिक वी लस 92% परिणामकारक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती। मुंबईत बुधवारी 1069 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 22 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 565 कोरोना बाधित आढळून आलेले आहेत। गेल्या 8 दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या 1000 आत येत होती, बुधवारी अचानक रुग्णसंख्या वाढली। मात्र उपचाराधीन रुग्णात घट झाली असून सध्या केवळ 12674 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। राज्यातील 9वी ते 12वीचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत। 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर आता शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांपुढे आव्हानाचं डोंगर उभं राहिलेलं आहे। वेळापत्रके तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत अनेक बाबी कशा अंमलात आणायच्या याबाबत शाळा पेचात आहे। वाढणाऱ्या खर्चाचा ताळमेळ रोखण्याचे आव्हानही खासगी शाळांसमोर आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहता यावं यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारनं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलंय, त्यामुळे आता लवकरच त्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे। अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आली असली तरी 25 दिवसांनंतरही या गाडीला अल्प प्रतिसाद आहे। आतापर्यंत फक्त 341 तिकिटे आणि 315 पासचीच विक्री झालेली आहे। 15 ऑक्टोबर पासून वातानुकूलित लोकल सुरू झाली। सुरुवातीला या लोकलच्या 10 फेऱ्या होत होत्या, नुकत्याच आणखी 2 फेऱ्या वाढवण्यात आल्यात। फेऱ्या जरी वाढवण्यात आल्या तरीही प्रवासी मात्र मिळालेले नाहीयेत। दिवाळीला सुरुवात झाली असून मुंबईसह राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। दिवाळीच्या शुभेच्छा देताना सणांचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलंय। मात्र तरीही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याचं चित्र आहे। दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जमतो, मात्र यावर्षी कोरोनामुळे यावर निर्बंध येणार आहेत। महापालिकेने याबाबत काही नियमावली जाहीर केल्या आहेत।
आणि महापालिका आयुक्तांनी याबाबत गर्दी करू नका असे आवाहन सुद्धा डोंबिवलीकरांना केले आहे। कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांची संख्या आता मंदावलेली आहे, मात्र गर्दी जमू लागली तर नाहक दुसऱ्या लाटेला सामोरं जावं लागेल म्हणून महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी सदर निर्णय घेतलाय। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे असं मत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ अर्चना पाटील यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात डॉ अर्चना पाटील यांनी राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जिल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा असं या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे। कोविड-19 प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक वी लस 92% परिणामकारक ठरली आहे। देशाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या चाचणीच्या अंतरिम निकषात हे म्हटलं गेलेलं आहे। ही लस कोरोनाच्या प्रतिबंधासाठी 90% परिणामकारक असल्याचं लस तयार करणाऱ्या फायबर आणि बायोनटेक या कंपनीने सांगितल्यानंतर सरकारने ही घोषणा केली आहे। कोरोनाचा संसर्ग झालेल्या 20 जणांपैकी काही जणांना ही लस देण्यात आली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 94%हून अधिक कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतलेले असून शहरात सध्या 3.25% कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत। तसेच कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने मृत्यूदर कमी होऊन 2.32% झालेला आहे। याशिवाय रुग्ण दुपटीचा कालावधी हा 272 दिवसांवर पोहोचलेला आहे। प्रभाग समितीनिहाय साप्ताहिक रुग्णवाढीचा वेगही कमी झालेला आहे। कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक मदतीची घोषणा केलेली आहे। तसंच सरकारनं यावेळी आत्मनिर्भर भारत 3.0 ची देखील घोषणा केलेली आहे। या अंतर्गत अर्थमंत्र्यांनी 12 घोषणा केल्या। दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका मात्र अद्याप कमी झालेला नाही। तसंच देशात कोरोनाची लस तयार करण्यावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। कोविड सुरक्षा मिशन अंतर्गत संशोधन आणि लस तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं 900 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्थळे खुली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेले आहेत। कोरोनाला अटकाव करण्यासाठी नियम आणि अटी लागू करून ही स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कोरोनाच्या नियमांचं पर्यटकांना काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे। मुंबईमध्ये येत्या 12 नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभियान राबवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने जारी केलेले आहेत। या दिवशी लहान मोठे रस्ते, छोट्या गल्ल्या, उड्डाणपूल, बस थांबे, तलाव, स्वच्छतागृह, समुद्र किनारे, नाले, रुग्णालये, उद्याने, पर्यटन स्थळे, वाणिज्यकीय क्षेत्र आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचा फतवा काढण्यात आलेला आहे। कोरोनाविषयक कामे, दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा व्याप असताना आता स्वच्छता अभियानाचा ताप पालिका अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनलाय। म्हाडा सोडत विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच कोरोना विलगीकरण केंद्रासाठी पालिकेने संबंधित घरे ताब्यात घेतल्यानं सुमारे 2000 विजेते हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेले आहेत। या घरांपैकी फक्त 376 घरे म्हाडाला परत करण्यात आली असून उर्वरित घरे तात्काळ परत मिळवावीत यासाठी म्हाडाने पालिकेकडे पत्रव्यवहार सुरू केलाय। कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेकांकडून दिवाळी साधेपणाने साजरी करण्यावर भर दिला जातोय। याचा परिणाम कंदिलांच्या विक्रीवर झालेला असून यंदा कंदिलांची मागणी 75% घटली आहे, त्यामुळे कंदिलांच्या दरामध्येही घसरण झाली आहे। मागणी घटल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचंही विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे बाजारपेठांमध्ये फारसा उत्साह अजून नाही। दरवर्षी या काळात कंदिलांना मोठी मागणी असते।
दिवाळी निमित्त भेटवस्तू म्हणून सुका मेवा देण्याची पद्धत जुनी असली तरीही सध्या कोरोना काळात मिठाईला पर्याय म्हणून जास्त काळ टिकणारा आणि आरोग्यवर्धक अशा सुक्या मेव्याला ग्राहकांची विशेष पसंती दिसून येते। त्यात यंदा काजू, बदाम, पिस्ता, मनुका आणि अक्रोड यांचे जगभरात उत्पन्न चांगले झालेले आहे। तसेच कोरोनामुळे विक्री मंदावल्याने दरवर्षी वाढणाऱ्या सुक्या मेव्याचे दर 30% घटले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचे राज्य सरकारने ठरवले। रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी विविध विभागांना भांडवली कर्जाकरिता 2020-21 अर्थसंकल्पातील 75% निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। ज्या विभागांमार्फत निर्मिती आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यास भांडवली खर्च केला जातो अशा बाबींसाठी 75% निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे। कोरोना काळात ढासळलेली देशाची अर्थव्यवस्था सावरतीये। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्था ही आता पूर्वपदावर येत असल्याची माहिती दिली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत आता उभारी येत आहे। देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे तर मृत्यूदरातही घट झालेली आहे। बाजारातही विक्रमी उसळी घेतलेली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जीएसटीचा परतावा 10% वाढला असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। चीनी कोविड लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये स्थगित करण्यात आलेल्या आहे। कोरोना वॅक असं या लशीचं नाव असून त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्याचं एका संकेतस्थळानं म्हटलेलं आहे। चीनच्या कंपनीने तयार केलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत। कोरोना वॅक असं या लशीचं नाव आहे। लस निर्मितीत सहभागी असलेल्या भागीदारांकडून लशीच्या चाचण्या स्थगित करण्याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत, पण या लशीमुळे अनेक रुग्णांची प्रकृती ही गंभीर बनल्याचं समजतंय। कोरोना वॅक लशीची निर्मिती सिनेवॉक कंपनीने केली असली तरी ब्राझीलमध्ये साव पावलेली ब्युटेन इन्स्टिट्यूटने लशीचं उत्पादन केलं आहे। अमेरिकेत डिसेंबरमध्येच कोरोनाची उपलब्ध होणार लस होती। अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरू असताना दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। डिसेंबरपर्यंत अमेरिकेत कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे। जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सगळ्यांचं लक्ष लशीवर लागलेलं आहे। अमेरिकेतही कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटीहून अधिक झाली आहे, त्यामुळेच कोरोनाला अटकाव करणारी लस कधी उपलब्ध होईल याची सगळेजण प्रतीक्षा करीत आहेत। डिसेंबर महिन्यात अमेरिकेत लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कार साकारण्यात आली आहे। वडील आणि आजोबांनी ही किमया साधली आहे। टाळेबंदीत जुगाड करून अवघ्या 4 महिन्यातच ही कार तयार झाली आहे। पिंपरीत हसन आणि जावेद शेख यांनी हुबेहूब विंटेज कार साकारली आहे। लॉकडाऊनमध्ये 6 वर्षीय मुलगी तंजिलाने मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला। आता हा हट्ट पुरवण्याविना त्यांच्या समोर पर्यायच उरलेला नाही। मात्र कोरोना काळात टाळेबंदीत चीनबद्दल निर्माण झालेल्या द्वेषामुळे त्यांनी मेड इन इंडिया कार बनवण्याचा निर्णय घेतलाय। गेली 8 वर्षे गाड्या मॉडिफाय करण्याचा त्यांचा छोटा व्यवसायाचा अनुभवही कार बनवताना कामी आला आणि बघता बघता कार तयार झाली। टार्गेट कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये सांगलीहून कोविड योद्धा दीपक
चव्हाण आमच्याशी जोडले गेलेले आहेत. दीपक चव्हाण हे सांगलीचे जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी आहेत. शोले स्टाईलनं ते गेल्या अनेक दिवसांपासून या कोरोनाच्या काळामध्ये जनजागृती करतायत. त्यांची स्वच्छता मोहीम सुद्धा खूप चर्चेत आहेत. सांगली आणि कोल्हापूरपर्यंतचाही त्यांनी प्रवास हा स्वखर्चातून 290 दिवस सातत्यानं केलाय. सांगलीमध्ये ते राहतात, सांगलीमध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे, पत्रकारिताही करतात आणि त्यासोबतच अफलातून अशी युक्ती शोधत त्यांनी शोले स्टाईल कोरोना जागृती केलेली आहे. खूप स्वागत आहे दीपक चव्हाण आपलं जय महाराष्ट्रमध्ये. शोले स्टाईल जनजागृती करावी किंवा समाजामध्ये काही बदल घडावे, ज्या बदलानं समाजाच्या मानसिकतेमध्ये काही बदल होईल असा प्रयत्न का करावा असं वाटला, कुठून शोधून काढली ही क्लुप्ती? नक्कीच शोले स्टाईल गाडी शोधण्यामागचं एकच कारण माझं होतं की त्या गाडीचं अट्रॅक्शन आणि शोले चित्रपट जो फेमस झाला होता त्यातील ती जयगुरुची गाडी, या गाडीचं अट्रॅक्शन अजूनही या जुन्या आणि नव्या पिढी समोर आहे. त्यामुळं ती गाडी शोधण्यासाठी मला साधारण 3 वर्ष लागले. 3 वर्ष मी ती गाडी शोधत होतो कारण त्या गाडीला आरटीओ पासिंग लागतं. त्यामुळं ती गाडी मला 3 वर्षानंतर सांगलीतील ठक्कर नामक एका व्यक्तीकडे सापडली आणि त्यांना विनंती करून मी ती गाडी पूर्णपणे तयार करून ती गाडी मी 1 मे 2018 पहिल्यांदा स्वच्छता मोहिमेच्या निमित्तानं ती बाहेर काढली आणि त्या दिवसापासून माझा प्रवास सुरू झाला. तो आज तागायत माझा प्रवास थांबलेला नाही. स्वच्छता मोहिमेबरोबर कोविडच्या संदर्भात सुद्धा मी या गाडीचा वापर केला. निमित्त आणि कारण एवढंच होतं की ही गाडी फेमस गाडी आहे कारण जयगुरुची जोडी आणि त्यातली ही गाडी, त्यामुळे एक लोकांचं आकर्षणाचा विषय ही गाडी ठरेल असं मला वाटलं आणि त्या उद्देशानेच मी ती गाडी शोधून त्या गाडीची रंगरंगोटी करून त्या गाडीला गेटअप देऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीची सजावट करून मी ती सांगली असेल, कोल्हापूर असेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा ती फिरवलेली आहे आणि फिरवत आहे. तुमच्या या शोले स्टाईल गाडीवर एक तुमचा सहकारी दिसतो, तो तुमचा मित्र आहे का किंवा तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये त्याची सोबत कायम मिळते का, काय नाव आहे त्याचं? नक्कीच वैभव चौगले नावाचे माझे मित्र आहेत आणि ते सातत्यानं या मोहिमेमध्ये माझ्यासोबत पहिल्यापासून आहेत. कुठेही मोहीम निघाली की ते माझ्या समोर 2 पाऊल उभारलेले असतात आणि मग ज्या भागात जायचं त्या भागाचं नियोजन ते करतात, त्या भागातल्या लोकांना निरोप देणे, तिथं नियोजन करणे आणि माझ्यासोबत माझ्या शेजारच्या शीटवर बसून प्रबोधन करणे आणि अनाउन्समेंट करणे हा सुद्धा काम ते करतात. आणि एकंदरीत आम्ही जयगुरुची जोडी म्हणून सांगली कोल्हापूरमध्ये आता गेल्या या 2 वर्षामध्ये आणि आता नजीकच्या काळात सुद्धा आम्ही लोकप्रिय झालेलो आहे. का सामाजिक काम करावं असं वाटलं? पत्रकारिता म्हणून तुम्ही जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी आहात, काम करतातच आहात, कामाचा व्यापही खूप पत्रकारांना आपला असतो आणि त्यासोबतच सामाजिक काम करावं, जनजागृती करावी, स्वच्छता मोहीम राबवावी असं का वाटलं, कधी वाटलं आणि कधीपासून तुम्ही हे काम सुरू केलंय? 1995 मी सामाजिक सेवेत सक्रिय आहे आणि 17 वर्षापासून मी हे काम करतोय. 95 पहिला पुरस्कार मला समाजसेवेचा मिळाला होता. त्यानंतर साधारण 2000 मी पत्रकारितेमध्ये पदार्पण केलं आणि गेले 20 वर्ष मी पत्रकारिता करत आलेलो आहे. पत्रकारिता करत असताना मला एक जाणवलं की पत्रकार हे राज्यकर्ते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल यांच्याशी जवळीकता साधलेलं एकमेव दुवा आहे आणि गोरगरिबांच्या कामांच्या संदर्भात आपण हा दुवा म्हणून काम करावं, गोरगरिबांना तिथपर्यंत पोहोचवावं, त्यांचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचवावे म्हणून पत्रकारिता मी जॉईन केली. आणि पत्रकारिता जॉईन करत असताना अनेक सामाजिक प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाले. मग रस्त्यावरची स्वच्छता असेल, गटारींची स्वच्छता असेल, आपल्या शहराची स्वच्छता असेल, त्या अनेक प्रश्न माझ्यासमोर आले. आम्ही पत्रकारिता करत असताना अनेकदा स्वच्छतेच्या संदर्भातले तक्रारी आमच्या समोर यायची, नागरिक आम्हाला बाईट द्यायची आणि मग आपणच नागरिकांना बाईट न देण्यापेक्षा आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवला तर किती चांगलं होईल हे मी पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि 2006 मी स्वच्छतेची ही मोहीम घेतोय, स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे आणि याची सुरुवात सांगलीच्या ज्या वेशावस्ती आहे सुंदरनगर इथून मी केली आणि तिथून माझा प्रवास 2006 सुरू झाला, तो आज तागायत सुरू आहे.
सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुमच्या कामांची दखल घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक केलं. पण कधी कधी समाजातनच या शोले स्टाईल गाडीवरती असा एखादा आरोप होतो की हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. नक्कीच सर्वच राजकीय नेत्यांनी माझ्या या कामाचं कौतुक केलेलं आहे, कारण मी निस्वार्थी स्वखर्चाने ही मोहीम करत आलेलो आहे. गाडी सुद्धा मी तयार केली, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च मला आला आणि स्वखर्चाने हे करत असल्यामुळं आपण जरी म्हणत असला की लोक या बाबतीत टीका वगैरे करत असतील किंवा नसतील, पण लोकांनी माझ्या कामाचं कौतुक केलेलं आहे, मला माझं स्वागत केलेलं आहे. कारण मी ज्या ज्या गावांमध्ये गेलेलो आहे तिथं या शोले गाडीचं अत्यंत चांगलं स्वागत झालेलं आहे. गावागावामध्ये लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत प्रत्येकानं या गाडीला एक वेगळेपणा म्हणून आणि या गाडीचा वापर खरोखर एका समाज कार्यासाठी आपण केलेला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा सातत्यानं आम्हाला समाजातून आलेली आहे, राजकीय लोकांकडून आलेली आहे, लोकप्रतिनिधींकडून आलेली आहे, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून आलेली आहे. त्याच्याच पाठबळावर तुमचं काम सुरू आहे, कारण लोकसहभाग तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही करत असलेल्या कामाला जोपर्यंत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत तुमचं काम पुढे जाऊ शकत नाही. हा प्रश्न जो अगोदर मी विचारला होता त्यातून मला जाणून घ्यायचं होतं की काही लोक अशा पद्धतीनं विचार करतात पण त्याला उत्तर अर्थात तुमच्या कामातून मिळतं. दीपक चव्हाण, या कोरोनाच्या काळातले थोडक्यात अनुभव सांगा, कारण स्वतः फिरताना जीव जोखमीत टाकताना आणि जनजागृती करताना अनेक संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं असेल. नक्कीच 17 मार्च पासून मी कोरोनाची ही शोले स्टाईल जनजागृती सुरू केली आणि 26 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला. साधारण लॉकडाऊनच्या अगोदर 10 दिवसापासून माझी ही मोहीम सुरू होती आणि लॉकडाऊन झाल्यानंतर अत्यंत धकाधकीचा काळ होता. एखादा पेशंट सापडला तर त्या परिसरामध्ये 1/2 किलोमीटर पर्यंत दहशत पसरलेली असायची. तिथं जाणं म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर काटा मारणार आणि भीतीदायक होत. अशा परिस्थितीमध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी असतील अभिजित चौधरी आणि सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेनं आपण जिथं जिथं पेशंट सापडेल तिथं तिथं आपण तात्काळ पोहोचलो. तात्काळ लोकांना लोकांच्या मधली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक जवळ यायला तयार नव्हते. यंत्रणा सुद्धा 4 पावलं लांबूनच या सगळ्या गोष्टी हाताळत होती, कारण कोविडचं इतकं दहशत आणि वातावरण भयंकर होता त्यामुळं सर्वांनाच भीती वाटायची, आम्हाला सुद्धा भीती वाटायची. आणि आम्ही रात्री अपरात्री ही शोले स्टाईल गाडी तिथं पोहोचायची आणि पुन्हा मग रात्री अपरात्री आम्ही आमच्या घरी परतायचं. घरी गेल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये एक भीती असायची की आपण एका रुग्णाच्या परिसरातून आलेलो आहे, आपल्याला झालं असेल का. आपल्या ती भीती सुद्धा मनात भरपूर होती, मात्र धाडसानं आम्ही शासकीय यंत्रणेच्या मागे राहिलो. बरोबर. आता दिवाळीमध्ये गर्दी होताना राज्यामध्ये पाहतोय. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होते, मुंबई सुद्धा गर्दी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचं आवाहन केलं आहे की दिल्लीतल्या लोकांसारखी चूक करू नका असं ते आवाहन आहे. मुळात आताही असं आपल्याला वाटतं की जी जनजागृती आधी केली होती ती दुप्पट वेगानं आता करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. सांगलीतली काय परिस्थिती आहे आपल्या माहितीसाठी सांगतो. ही मोहीम थांबलेली नाही आहे. आज 291वा दिवस आहे माझा आणि 291 दिवशी सुद्धा ही माझी मोहीम सुरू आहे. आता सुद्धा शोले स्टाईल गाडीवरून मी बाजारपेठेमध्ये लोकांमध्ये जनजागृती करतच आहे आणि दिवसभर सुद्धा केलेली आहे. दुसऱ्या सकाळी सुद्धा मी केलेली आहे आणि या बाबतीतला जनजागृतीचा भाग हा सातत्याने मी ठेवलेला आहे. कुठलंही माझी जनजागृती थांबलेली नाही, ते काम सुरू आहे. अगदी अगदी. दीपक चव्हाण, तुमच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पत्रकारिता करत असताना अव्याहतपणे या कोरोनाच्या काळात केलेली तुम्ही जनजागृती अत्यंत महत्वाची ठरते. जिथे त्याचा अभाव होता तिथे त्याचे भयंकर परिणाम सुद्धा दिसून आले. खूप धन्यवाद. वेळ झाली टार्गेट कोरोनामध्ये इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूया नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह. We'll be right back.